नमस्कार, संघर्ष सुद्धीमध्ये आपलं स्वागत। वन रँक वन पेन्शन टू मधील वेतन, निवृत्ती वेतन आणि विधवा वेतनातील तफावती दूर करण्याच्या मागणीसाठी बेळगावमध्ये आज निवृत्त सैनिकांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन छेडले। यावेळी राष्ट्रपती, पंतप्रधान आणि संरक्षण मंत्र्यांच्या नावाचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांकडे सुपूर्द करण्यात आले। केंद्र सरकारकडून ओआरओपी टू मध्ये होत असलेल्या अन्यायाच्या निषेधार्थ राजधानी दिल्ली येथील जंतर मंतर येथे राष्ट्रीय निवृत्त सैनिक संघटनेकडून गेल्या 40 दिवसांपासून आंदोलन छेडण्यात आले आहे। याच समर्थनार्थ आज देशभरातील जिल्हा मुख्यालयात निदर्शने करून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्याचे आवाहन करण्यात आले होते। त्याला प्रतिसाद देत बेळगाव जिल्ह्यातील विविध ठिकाणच्या निवृत्त सैनिक संघटनांनी बेळगाव जिल्हा एक्स सर्व्हिसमन असोसिएशनच्या नेतृत्वाखाली बेळगाव जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन छेडले। यावेळी मागण्यांच्या समर्थनार्थ घोषणाबाजी करून निदर्शने करण्यात आली। या संदर्भात प्रसारमाध्यमांना माहिती देताना बेळगाव जिल्हा एक्स सर्व्हिसमन असोसिएशनचे अध्यक्ष निवृत्त सुभेदार के बी नवकुडकर यांनी सांगितले, ओआरओपी 1, 2 आणि 7 सीपीसी मध्ये अनेक त्रुटी आहेत, त्यामुळे अधिकाऱ्यांना लाभ आणि जवानांवर अन्याय होत आहे। निवृत्त सैनिकांना मिळणारी पेन्शन त्यांचे निधन झाल्यास थेट 30% आणून विधवा पत्नीला फॅमिली पेन्शन म्हणून देण्यात येते, त्यामुळे जवानांच्या विधवा पत्नींना कुटुंब चालवणे कठीण होत आहे। अधिकाऱ्यांच्या तुलनेत जवानांना कमी भत्ते आणि भरपाई तसेच निवृत्ती वेतन देण्यात येत आहे, त्यामुळे जवानांवर अन्याय होत आहे। निदर्शनानंतर माजी सैनिकांनी राष्ट्रपती, पंतप्रधान आणि संरक्षण मंत्र्यांच्या नावाचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांकडे सुपूर्द केले। या आंदोलनात सुभेदार के व्ही नवकुडकर यांच्या नेतृत्वाखाली सुभेदार हणमंत गुरव, अशोक पाटील, ऑनररी कॅप्टन लक्ष्मण मुंगारे, सुभेदार मेजर बाळकृष्ण गावडे, प्रकाश माळगे, सुभेदार गोपाळ देसाई, पांडुरंग पाटील आदी माजी सैनिकांनी भाग घेतला। अशाच नवनवीन बातम्या जाणून घेण्यासाठी पाहत रहा संघर्ष सुद्धी यूट्यूब चॅनल आणि नवनवीन बातम्यांचे अपडेट जाणून घेण्यासाठी संघर्ष सुद्धी यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।